या बातमीचे प्रायोजक आहे उमामा फॅशन विजापूरवे सोलापूर। जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील पुरातन वास्तू हे पांडववाडा की मस्जिद यावरून जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार दिनांक 18 जुलैला सुनावणी झाला। या प्रकरणात पुढील सुनावणी आता 27 जुलै रोजी होणार आहे। दोन्ही बाजूचे युक्तिवाद पूर्ण झाल्यामुळे निकाल येण्याची शक्यता व्यक्त केली जातोय। जळगाव जिल्ह्यातील एरंडोल शहरातील पुरातन वास्तू ही पांडववाडा की मस्जिद यावरून दोन्ही गट आमने सामने आल्याचं पाहायला मिळत असून हा विषय राज्यभरात चर्चेचा विषय ठरलाय। एका गटाचे म्हणणे आहे की हा पांडववाडा तर दुसऱ्या गटाचे म्हणजे या ठिकाणी जुमा मस्जिद असल्याचं म्हणणं आहे। या प्रकरणात जिल्हाधिकारी यांच्याकडे सुनावणी सुरू असून दोन्ही गटाने या संदर्भातले कागदपत्र जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले आहे। दोन्ही गटाचे नेमकं म्हणणं काय आहे ते जाणून घेतले आहे। दोन्ही गटाने त्यांच्या म्हणण्यानुसार पुरावे म्हणून कागदपत्र सादर केले आहेत तर या कागदपत्राचा अभ्यास केला जाईल। त्यानुसार पुढची सुनावणी ही दिनांक 27 जुलै रोजी घेण्यात येणार आहे। यात काही कागदपत्र तपासणीसाठी पुरातत्व विभागाची सुद्धा मदत घेण्यात आलाय। त्याचा अहवाल व दोन्ही गटाचे युक्तिवाद तसेच सादर केलेले पुरावे या सर्व गोष्टींच्या अनुसार निकाल दिला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी बोलताना दिली। तर दोन्ही बाजूच्या वकिलांनी सुद्धा सुनावणी दरम्यान युक्तिवाद केलाय। जुमा मस्जिद ट्रस्टच्या बाजूने असल्या वकिलांनी बोलताना म्हटले आहे की आम्ही अनेक वर्षे जुनी अशी कागदपत्र जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केली आहे व या ठिकाणी अनेक वर्षांपासून मस्जिद अस्तित्वात असल्याचं युक्तिवादात सांगितलंय। तर पांडववाडा संघर्ष समितीच्या वतीने वकिलांनी बोलताना म्हटले आहे की अनेक वर्षांपासून हा पांडववाडा या ठिकाणी अस्तित्वात आहे। या ठिकाणी जुमा मस्जिद नव्हती, पांडववाडा या पुरातन वास्तूवर कब्जा करण्यात येऊन या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे, ते काढण्यात यावे अशी मागणी केल्यास पांडववाडा संघर्ष समितीच्या वतीने वकिलांनी म्हटलं आहे। जी सुनावणी घेण्यात आली, नेमकं काय सुनावणी होती आणि काय त्यात झाले? आता हे CTA 1100 जे एरंडोलमध्ये सिच्युएटेड आहे त्यांच्यावर चौथी सुनावणी आज घेण्यात आली आहे। त्यामध्ये दोन्ही पक्षाचे जे काही ट्रस्टचे होते आणि अपोजिंग जे काही लोक होते ते सर्वांचे आम्ही मुद्दे घेतलेले आहे। त्याप्रमाणे आता 27 तारखेला एक शेवटची एक हिअरिंग ठेवली आहे। यामध्ये कोणत्याही जे डॉक्युमेंट्स होते ते सगळे आमच्या पर्यंत आले आहे। फक्त आर्कियोलॉजिकल डिपार्टमेंटचे आम्ही एक 27 तारखेला आणि CTSOच्या एक 27 तारखेला घेऊन आम्ही शेवटी निर्णय देणार आहे। एक पार्टीचं म्हणणं आहे की शासनाची जागा आहे आणि त्या शासनाने कोणत्याही प्रकारच्या मस्जिद किंवा मदरसा तिथे चालवलं नाही पाहिजे। आणि दुसरा युक्तिवाद आहे यांच्या ट्रस्टचा की ते आमची प्रॉपर्टी आहे आणि वक्फची प्रॉपर्टी आहे आणि तिथे मस्जिद चालू राहिली पाहिजे। वक्फ बोर्ड म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की ते एक वक्फ प्रॉपर्टी आहे आणि त्यांनी काही त्यांच्या बाबतीत काही पुरावे दाखल केले आहे। आणि पांडववाड संघर्ष समितीचे आहे की त्यांमध्ये कोणताही ठोस पुरावा नाही आणि ते आर्कियोलॉजिकल डिपार्टमेंटची प्रॉपर्टी आहे आणि ते सर्व पुरावे आम्ही आता ॲनलाईज करतो आहे आणि ते ॲनलाईज केल्यानंतर आम्ही शेवटी निर्णय देऊ। सर आपण पुरातत्व विभागाला बोलू नये का? ते 11 तारखेला ते आले होते आणि त्यानंतर आता पुढची हिअरिंगमध्ये आम्ही बोलवलो। शासन दरबारी ही जमीन काय नावाने पांडववाडा म्हणून? आता शासन दरबारी म्हणजे ते तर CTSमध्ये तर सरकार नोंद असतात, ते पांडववाडा किंवा जुमा मस्जिद असं काही आम्ही नोंद घेतलेली नाही। फक्त त्यांच्यावर जे काही वेगळे पुरावे आहेत त्यांच्यानुसार आम्ही शेवटी निर्णय घेऊ। सर म्हणजे आता सुनावणी पूर्ण झाली आहे, फक्त 27 निकाल येईल काय? 27 ते 2-3 गोष्टीवर सुनावणी ठेवली आहे आणि त्यानंतर निकाल येईल। परेख साहेब काय सांगाल तुम्ही, आज जो काही सुनावणी होती नक्की हा विषय काय होता, आपण काय युक्तिवाद केलेला आहे? याच्यामध्ये प्रकरणाची मूळ पार्श्वभूमी अशी आहे की एरंडोल येथील CT सर्वे नंबर 1100 हे मूळची पांडववाडा म्हणून वास्तू प्रसिद्ध होती आणि ही सरकारच्या मालकीची आहे। याच्यावर जुमा मशीद ट्रस्ट यांनी बेकायदेशीर कब्जा करून त्याच्यावर अनधिकृत बांधकाम केलेलं आहे म्हणून आम्ही मेहरबान कलेक्टर साहेबांकडे तक्रार दाखल केली होती की यांना जुमा मशीद ट्रस्टने जे काही बेकायदेशीर बांधकाम केलेलं आहे ते पाडून टाकण्यात यावं आणि त्यांना बाहेर काढण्यात यावं।
मशीद त्या ठिकाणी नसावी अशी तुमची मागणी? नाही सर, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आमच्याकडे 1640 पासूनचे मूळ दस्ता उपलब्ध आहेत. आम्ही ते कलेक्टर साहेबांना दाखवलेले आहेत, दिलेलेही आहेत, आणि तिथं कुठल्याही प्रकारचं त्यांचा मालकी हक्क नाही किंवा कब्जेदार नाही आहेत. आज झालेल्या युक्तिवादात कुठले महत्त्वाचे मुद्दे होते जे असं आपल्याला वाटतं? याच्यात त्यांनी असं म्हटलेलं की आम्ही वक्फची प्रॉपर्टी आहे आणि कुठल्याही प्रकारची वक्फची प्रॉपर्टी नाही, त्यांनीच रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्याच्यात ह्या प्रॉपर्टीचा उल्लेखच नाही सिटी सर्वे नंबर 1100 म्हणून माझं मेहरबान न्यायालयाला हे युक्तिवाद होता की ही वक्फची प्रॉपर्टी नाही, त्यामुळे याला वक्फ ॲक्ट लागू होत नाही. या संदर्भात आता काही निर्णय दिला गेला आहे? निर्णय दिलेला नाही, कलेक्टर साहेबांनी 27 तारीख दिलेले अंतिम निर्णयासाठी, आणि याच्यात सर्व बाजूंचं युक्तिवाद आणि कागदपत्र आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आणि उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे हे सगळे पाहून त्याच्यावर दिलेले आहेत. त्याच्यावर आम्ही आशा करतो की आमच्याकडून आमची बाजू बळकट आहे, आमच्याकडून निकाल लागू शकतो. या ठिकाणी तुम्ही मशीद त्या ठिकाणी नसावी अशी एक मागणी केलेली आहे. हो, मात्र नसावी नाही, नाहीच आहे. पण आता तिथे त्यांनी तर म्हटलं की या ठिकाणी पुरावे आहेत इतक्या वर्षांपासून त्या ठिकाणी नमाज, तसे कुठलेही कॉन्क्रीट पुरावे नाहीत आमच्याकडे. सर्व मूळदस्त आहेत, त्यांनी सगळ्या युक्तिवादामध्ये आणि खुलास्यामध्ये असे कुठलेही मूळदस्त उपलब्ध करून दिलेले नाहीत. मालकी हक्क पण नाही आणि कब्जेदार पण नाही आहेत, असे कुठलेही दस्त मालकी हक्काचा पुरावा आणि कब्जेदार असल्याचा पुरावा असा कुठलाही दिलेला नाही. मग तुम्ही म्हणता एकीकडे की पुरावा नाही आहे, मग त्यांना तिथनं त्या मशिदीत बाहेर अतिक्रमण काढण्यात यावं हे असं का म्हणतात? मशिदीमध्ये केलेलं आहे, म्हणजे त्या पांडववाड्यामध्ये अतिक्रमण केलेलं आहे, मध्ये मधल्या भागामध्ये. आमची ती मागणी की तो वाडा पांडववाड्यात काय तिथं काही अनधिकृत थडगे बांधले गेलेले आहेत आणि तिथं बेकायदेशीर मदरसा चालतो, आम्ही ते बंद करण्याची मागणी केली. त्याप्रमाणे वाड्यात मशीद बांधली गेली असं म्हणणं? मशीद नाही, थडगे आणि बेकायदेशीर मदरसा चालतो, ते आमची बंद करण्याची मागणी होती. कलेक्टर साहेबांनी 11 तारखेला अंतरिम आदेशामध्ये ते मदरसे आणि ते सगळं बंद केलेलं आहे. मी ॲडव्होकेट राहुल पारेख, पांडववाडा संघर्ष समितीतर्फे वकील आहे. रेडीमेड कापड क्षेत्रात अग्रेसर असलेलं एकमेव नाव म्हणजे उमामा कलेक्शन. बच्चों से लेके बड़ों तक एक ही चॉइस उमामा फैशन. आमच्या इथे जीन्स, टी शर्ट्स, ट्राउजर्स, शर्ट्स, पैंट्स, जैकेट्स आदि वरायटीज उपलब्ध. तसेच दिवाळी, होळी, रमजानी, बकरी ईद, आंबेडकर जयंतीचे ही शॉपिंग करा. आमच्या ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर उमामा फैशन मक्का मस्जिद शेजारी विजापूर्वे सोलापूर. संपर्क 9921037494.